माऊ तू सुद्धा खाऊन घ्या, तुलाही भूक लागली असेल ना। मला माहिती आहे की तुला भूक धरवत नाही। भूक न धरायला काय पोटूशी आहे का? अहो काहीतरी काय बोलताय? नाही, तुम्हाला माझं म्हणणं पटणारच नाही, पण बाईच्या जातीला उपाशिरायची सवय ठेवावीच लागते का? घरात खायला आहे ना मग? शौनक, सुमनताई मोठी आहे आणि या घरची पाहुणी आहे आई, आणि तिला मी बोलावलंय, त्यामुळे तिला कुणी असं बोललेलं मला चालणार नाही। आणि तसं बी नवऱ्याच्या ताटात शेवटी बाईनं खायचं असत। आपल्याकडे अशी पद्धत नाही, आम्ही सगळे एकत्र जेवतो एकत्र खातो। तोंडवर करून सांगते मला, ही चुकीची पद्धत आहे। आणि काय घरामध्ये काय थोरा मोठ्यांचा आदर बिदर नाहीये वाटतं? एक मिनिट साजिरी, तुम्ही बस खायला, या असल्या जुन्या प्रथा इथे चालणार नाहीत। आपण सुसंस्कृत आहोत, शिकलेले आहोत। शिकलेला मुलगा आपला आहे, ती नाही। बरा विषय काढला सर। बाबा, मी साजिरीला पुन्हा शिकवायचं ठरवलं। झालं म्हणजे आता बंगल्याला चाक लावून ही कृष्णच नेऊन बुडवणार। आता घर सांभाळणार का पाठीवर धड गिरवणार, काही गरज नाहीये शिकायची। मावशी, घरातली कामं करायला नोकर मंडळी आहे, काहीही झालं तरी सुद्धा मी साजिरीला शिकवणारच, कारण मी विलास काकांना वचन दिलंय तसं। तुझं म्हणणं बरोबर आहे शौनक, सोय आहे, तिची शिकायची इच्छा आहे तर तिने शिकलंच पाहिजे। हे करेक्ट आहे साजरी, तू ना छान छान ड्रेसेस घालून कॉलेजला जा, हा भन्नाट दिसशे। आणि घरी येऊन सासूच्या डोक्यावर झन्नाट मिरे वाट। हा तसं काही होणार नाही। नाही तसंच होणार आहे, तुला सांगते, या पोरी इंग्रजी शिकल्या ना की त्यांना पहिल्यांदा कापड नकोशी होतात। ही दिव्या बघ, कायम अर्धी उघडीच असते। ओ सुमन मावशी, तुम्ही तुमचं टार्गेट ना साजिरीच ठेवा। हा मी आरेला कारे म्हणणारी मुलगी, मला नाही बोलायचं। एक कल्याणी, तुझ्या घरातल्या सुना आणि पोरी दोघींना मी बोलायची पद्धत नाही वाटत। आता तू आली आहेस ना सुमनताई, लाव तू सगळ्यांना शिस्त। बघितलंस, बघितलं का किती समजूतदार आहे ती? ती म्हणते घरातली सगळी कामं करून घरूनच शिकणार आहे ती। तर हा जो काही उजेड पडलाय ना, तो तुझ्या बायकोच्या समजूतदारपणाच पडलाय। मावशी बी, बाबा चल आपण निघूया ऑफिसला। साजिरी अगं, आता तरी तू बस खाय ना। ए आण इकडं, इकडं आण पोहे। ¶¶
शिंदे, हे बघा, मी आल्याशिवाय त्याच्या सुटकेची कारवाई करू नका. हो, मी निघालोच आहे. तुम्हाला म्हणलं ना मी पोचतोच आहे, पण त्याला सोडू नका. हां बरं, ऐका, मी करतो तुम्हाला फोन. पेपर्स तयार ठेवा, कळलंय? हां. अक्षरा, काय गं, हे काय? तू आज चिखलाचा शिंग कुठे घेऊन आलीस? तू हसतोस का रे? एक तर तो ऑटो वाला चिखल उडवून गेला, घरी जायला दुसरे ऑटो पण मिळेना. तुला माहितीये, इथे येताना सुद्धा लोक हसत होते रे माझ्यावर. तुझं घर जवळ आहे म्हणून आलं, म्हटलं निदान तोंड हातपाय तरी धुवून घेत. हा, ये ना, मी तुला बाथरूम घेतो, चल. सॉरी सॉरी, चल 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 चल. कम इन. अरे माऊ, तू कशी काय आता? ओह, अरे वो लंच टाइम नाही का झाला? बर बर माऊ, फक्त 5 मिनिटं, एक महत्वाची फाईल चालतोय, तेवढी झाली की बसूया आपण जेवायला. हा अगं माऊ, अगं महत्वाची. तू काय ऐकणार नाहीस माझ? कोणती भाजी? सुखात आहे पुरं, अशीच राह. माझ काम काय, नंतर होईल. ही भाजी बघितल्यानंतर तुला काकांची आठवण आली, कारण त्यांना ही भाजी खूप आवडते. अगं मग त्यांना बोलव ना जेवायला, आपण एकत्र जेवूया. अच्छा, म्हणजे आपण एकत्र जेवतोय हे बघून ते येणार नाही. बर, उमा काकींनी काल घडलेला सगळा प्रकार काकांना सांगितला असेल, आणि त्यामुळे काकांना तुझी काळजी वाटत असे. माऊ, तुझी काळजी घ्यायला आता मी आहे. नाही, पण तुझं म्हणणं बरोबर आहे, त्यांना अक्षराची काळजी नक्कीच वाटत असणार. माझ्या माहितीत कोणी आहे का? हा, म्हणजे तसा एक मुलगा आहे. इनफॅक्ट मगाशी मला त्याचा फोन आला होता, तो रादर आज भेटायलाही येणार आहे. म्हणजे माऊ, जोपर्यंत छकुली लहान आहे ना, तोपर्यंत अक्षराचं लग्न व्हायलाच हवं. एकदा का छकुली मोठी झाली की मग सगळ्याच गोष्टी अवघड होऊन जातील. हो, अक्षरासाठी अगदी उत्तम मुलगा आहे, नको काळजी करूस. अक्षराचं लग्न झाल्यानंतर तुझीही काळजी मिळेल, बरोबर? नको काळजी करूस, अक्षराचं लग्न लवकरात लवकर होईल. चला जेवून घेऊया. अरे यार, हा साबण.
आणि पाण्याला काय झालं? साबण डोळ्यात सिद्धांत, अरे पाणीच येत नाहीये इथे सिद्धांत. आलो आलो. अगं काय गं, तू असा दरवाजा का उघडा ठेवलाय? सिद्धांत मी फक्त तोंड धुत होते, तू आधी बघ ना, नळ्याला पाणीच नाही येत. अरे काय पाणी नाही, थांब चेक करू. पण तू पण फारसा विरोध केला नाही सगळी. मी माझा तोल कसा सुटला कळलंच नाही मला. जे नको घडायला होत तेच घडलंय आपल्या हातून. असं व्हायला नको होत. माझ्या हातून खूप मोठी चूक झाली. अक्षर तू आता घरी जा. तू आत्ता इथून निघ आणि हे बघ, आत्ता आपल्या जे काही घडलं ते विसरून जा. आणि यापुढे मला इथे भेटायला येत जाऊ नकोस. कारण आपण भेटलो तर पुन्हा पुन्हा ही चूक करत राहू. मी तुला आवडत नाही का? कल्याणी काय झालंय तुला? सुमनताई मला कुठे काही झालंय? हा ऑफिसमध्ये हल्ली जात नाही ना, म्हणून ऑफिसची थोडीशी कामं घरीच आटपते. अगं तसं नाही बाई, अशी वाघिणीची एकदम शेळी कशी काय झाली तू? मी वाघीण कधी होते सुमनताई, म्हणून तर तुला बोलावून घेतलंय ना. अगं बाई समजत कसं नाही तुला, तुझ्या पाठिंब्याशिवाय मी काय बी करू शकणार नाहीये. तू जरा सासू हाय सासू सारखी वाक्य जरा. म्हणजे मी नेमकं काय करू? म्हणजे काय करू ये बघ, मला साजिरेला वरचष्मा होऊ द्यायचं नाहीये. म्हणून तर मी घरातल्यांना सगळ्यांना सांगितलं की सुमनताईला कोणीही काहीही बोलायचं नाही.
अगं बाई, तशी बी कोणात हिंमत नाही माझ्याशी वाकडं घेण्याची, कळलं ना? लक्षात ठेव, उद्यापासनं तुझी सून शिकणारे, अभ्यास करणारे, तिला मात्र शिकू देऊ नकोस. मग काय करू मी? अगं काय करू म्हणजे काय, घरातल्या कामांमध्ये एवढं गुंतवून ठेव ना तिला की तिला येळच नाही मिळायला पाहिजे अभ्यास करायला. आणि हो, तिच्या मायाच्या नाही ते येऊन देऊ नको, लई आगाऊ आहेत ते, आपल्या घरात घुसू द्यायचं नाही त्यांना. सुमनताई, तिच्या माहेरच्यांनी मला खूप मदत केली. मग आता सून करून घेतली ना त्यांच्या पोरीला, आणि मला सांग त्यांची लायकी आहे का आपल्या घराण्याशी नातं जोडायची? पण त्यांना मला असं पटकन तोडता येत नाही. अगं असं कसं तोडता येत नाही ग तुला? ये बघ, सुनेच्या मायाच्या ना अजाबात भीक घालायची नाही, त्यांना त्यांच्या पायरीनच वागवायचं, नाही तर आपला पोरगा आपल्या हातातनं गेला असं समजायचं. हे बघ साजी रे, तू हसून साजरं कर, पण तुझ्या माहेरच्यांचा जो काय असा अपमान केलाय ना, आत्याबाईकडनं अशी अपेक्षा नव्हती. अगं तुमच्या लग्नानंतर आणि तुमच्या लग्नाच्या आधीपासनं दिवसेंदिवस इथंच राहिली का नाही ती, मग हे समजा विसरली? जाऊ दे कस, अगं जाऊ दे कस. माझ्या लेकरानं त्या केदारचं औषध पाणी केलं तेव्हा तो ठणठणीत उभा राहिला, आणि म्हणून तुझी सासू ठसठशीत मंगळसूत्र घालून हिंडते. अहो आई, जाऊ द्या की असं कोणासाठी केलेलं काढू नये ना. अहो पण ज्यांच्यासाठी केलं त्यांनी लक्षात ठेवायला नकोय का? आजींचा राग पण बरोबर आहे. बघ, तिचीच भाची म्हणते, सुनेला हे असं ठेवायचं असतं. हे बघ माऊ, आम्हाला सगळ्यांना तुझी काळजी वाटते बघ. आईंनी बोलून दाखवलं पण आम्हा सगळ्यांचं मन खट्टू झालं. आई तू तशी नाहीये, हा सगळा कारभार ना त्या सुमन मावशीचा दिसतो. अग मग भावानं जेव्हा रस्त्यावर काढलं तेव्हा ही सुमन मावशी कुठं होती ग? तेव्हा ह्या वाड्यानं सामावून घेतलं की नाही हे समज विसरली? ते कोणी वाईट नाही हे माहिती आम्हाला, त्यांना वेळही दिला पाहिजे हेही पटतंय, पण तुझी काळजी करायची नाही हे नाही जमणार का आम्हाला? यांनी शौनकची परीक्षा घेतली तेव्हा त्याला त्रास झाला म्हणून त्या दुखावल्या. हो ग बाई, कुठल्याही आईला वाईट वाटलं असत आपण समजून घ्यायला हवं. माऊ अग केवढी समजूतदार आहेस का बाळ तू? नाही तर आताच्या सुना सासरी गेल्या गेल्या सासूशी भांडायला लागतात. हो ग बाई, आम्ही नाही शिकवलं तुला आज, पण तुझी काळजी करायची नाही हे पण आम्हाला नाही ना कोणी शिकवलं. धमाल मनोरंजनाचा आस्वाद घेण्यासाठी बघत रहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल, आणि हो सबस्क्राइब करायला विसरू नका.